दिलं. त्याचबरोबर या सकल धनगर समाजाच्या सर्व समाजातल्या पदाधिकाऱ्यांची आणि आजच्या शिष्टमंडळाची मागणी होती की धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशा पद्धतीचा स्वतंत्र GR सरकारनं काढावा. तो GR कशा पद्धतीनं असावा याच्यासाठी 3 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची एक समिती आणि त्या समितीबरोबर सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आलेले होते त्यांच्यातल्या 5 प्रतिनिधी अशा लोकांची एक समिती स्थापित करून त्यांनी हा GR मसुदा कसा असावा GR काढला तर तो कोर्टात टिकला पाहिजे या बाबतीत ती समिती जी 5-7 लोकांची केलेली ती लगेचच ह्या 4 दिवसांमध्ये बसेल आणि त्याप्रमाणे ड्राफ्ट GR ड्राफ्ट ते तयार करतील. ऍडव्होकेट जनरल साहेबांचं त्याच्यावरती ओपिनियन घेतलं जाईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा पुढची कार्यवाही सकारात्मक दृष्ट्या करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झाला. या बैठकीतले जे निर्णय झालेले आहेत ते सकल धनगर समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींनी या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि जे उपोषणकर्ते आता पंढरपूरमध्ये बसलेले आहेत त्यांना राज्य सरकारच्या वतीनं तातडीनं विनंती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे की त्यांनी उपोषण स्थगित करावं आणि त्यासाठी विभागीय आयुक्त पुणे घेण्यासाठी आम्ही पाठवणार आहोत. उपोषण आश्वासन दिलंय आम्ही त्यांनी सांगितलं आम्हाला त्यांची जे प्रतिनिधी आले होते आम्ही जाऊ तातडीनं आत्ताच्या आत्ता तुमचा प्रतिनिधी पाठवा सरकारचा आम्ही जे उपोषणाला बसले त्यांच्याशी चर्चा करू आणि उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करू. राजकीय चंद्रकांत दादा तिथे चर्चा केल्यानंतर तिथे काय तोडगा किंवा मार्ग निघाला नव्हता. आज ते शिष्टमंडळ आले होते धनगर समाजाचे आमदार पण आले होते. आता समाधानी आहेत का सांगितलं ना मी तुम्हाला एवढं तुम्ही त्यांना विचारा ना येतील ना ते किंवा ते आहेत आतमध्ये ते चर्चा करतील. मी सरकारच्या वतीनं सांगतोय सरकारनं खूप सकारात्मक पावलं पुढे टाकलेले आहेत. बहुतांशी मागण्या त्यांच्या ज्या होत्या त्या बाबतीत सरकारनं सकारात्मक निर्णय आज घेतलेले आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी मंडळ आज आलं होतं किंवा जे उपोषण करत आहेत त्यांचं निश्चित समाधान होईल आणि सरकारनं त्यांना सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे. ओके या GR साठी तुम्ही ऐकायला पाहिजे तो GR कसा काढायचा काढता येतो का येत असला तर त्याचा मसुदा कसा असावा याच्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. सर हिंदी में जाना चाहेंगे आज समाज के लोगों के साथ आरक्षण एक मिनट पानी पीना. सर हिंदी में जाना चाहेंगे आज जो जो है मीटिंग इसके लिए कमिटी बनाई गई है वो कमिटी देखिए इसमें 2-3 इश्यूज आज डिस्कस हुए. जो धनगर समाज के उपोषण करता वहां पे बैठे है उन्हें मिलने के लिए मैं और चंद्रकांत दादा पाटिल कल वहां गए थे. आज छुट्टी के दिन होते हुए भी सब सीनियर ऑफिसर्स की बैठक माननीय मुख्यमंत्री महोदय की अध्यक्षता में हुई. यहाँ पे जो कोर्ट में गया था